हा तुम्ही आमच्यावर खूप मोठा आरोप करताय. दोंदेबाई, शिकवणाऱ्या माणसात जर उत्साह नसेल तर शिकणाऱ्यांमध्ये उत्साह कसा येणार? माफ करा, पण मी असं ऐकलंय की तुम्ही धड्याचा काही भाग मुलांकडून वाचून घेता आणि त्याच्यावर जुजबी शेरे मारता. मराठीच्या तासाला आणखी कसं शिकवायचं असतं? हे असं शिकवायचं असतं. आपल्या टीचिंग मेथड्समध्ये हे असं सांगितलंय. सर, तुम्ही मला चक्क कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं करताय. हे बा मॅडम, तुमच्या वर्गात फक्त मेधाच नाही तर संपूर्ण वर्ग चोळबोळत असतो, अस्वस्थ असतो, असं का? सर, तुम्ही माझा अपमान करताय. हे बा, ज्या पद्धतीनं तुम्ही शिकवत आहात त्यामुळे शिक्षकी पेशाचा अपमान होतोय. आम्ही काही काल परवा शाळेत नाही आलो. देवधर सर आमच्याशी कधी इतक्या कठोरपणाने बोललेले नाही. मी देखील तुम्हाला बोलणार नव्हतो, पण शाळेत शिस्त कशी असावी हे जेव्हा तुम्ही मला शिकवायला लागला तेव्हा मला बोलणं भाग पडलं. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काही केलं तरी ते सुटणार आणि आम्हा शिक्षकांना तुम्ही फासावर चढवणार. मॅडम, मी तुम्हाला शिकवायची पद्धत बदलायला सांगितली, तुम्हाला फासावर चढवल्यासारखं वाटतंय. प्लीज मॅडम, मी काय सांगतो ते शांतपणे समजून घ्या. आता तेच कठीण होऊन बसलंय. पुन्हा बी एडला ऍडमिशन मिळते का ते बघते. हा तर मुलांनो, आता हा जो आपण प्रयोग करतोय तो तुम्ही नीट लक्ष देऊन बघायचा. हा सर, आज स्पिरिटचा दिवा ना. हो सर. आणि हे कॉपर सल्फेटचं राहणार ना? अगदी बरोबर आहे. काय सरने सर मुलांना प्रयोग करून दाखवताय? होय सर. काय मुलं गोंधळ घालतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मला वाटतं मुलांना योग्य पद्धतीने तुम्ही गोष्टी समजावून सांगितलं तर अपघात टाळता येतील आपल्याला. अपघात टाळता येतील सर, परंतु कित्येक वेळा साधनांची मोडतोड होते, अपव्यय होतो. ठीक आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू. आता सर जो प्रयोग करून दाखवत होते तो प्रयोग तुमच्यापैकी कोणी करून दाखवू शकेल? मी करू का सर? तू मेधा ना? हो. मागच्या वर्षी शास्त्रात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले तुला? हो सर. गुड, ये करून दाखव. चला, तास संपला, चला आपापल्या वर्गात. सबमिसर, आपल्या शाळेमध्ये प्रयोग करण्याची अशीच पद्धत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी दिली जात नाही. सर, एकतर आपल्याकडे प्रयोगशाळेमध्ये अपुरी साधन आहे आणि सगळ्यांनीच प्रयोग करायचा म्हटला तर वेळही खूप वाया जाईल. नाही, या साधनांबद्दल आणि उपकरणांबद्दल आपण नंतर बोलूया, पण वेळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला असं वाटतं की 8-8 जणांचा जर एक गट केला तर आपल्याला विद्यार्थ्यांना प्रयोग करायला संधी देता येईल. यासाठी किती उपकरणं लागतील याचा अंदाज मला उद्या मधल्या सुट्टीमध्ये द्या. ठीक आहे सर. हे देऊ सर. सर नमस्कार साहेब, मी दळवी. म्हणजे संदीपचे वडील? होय साहेब. बसा ना. बोला. मला संदीप म्हणाला की फी भरायची थकली म्हणून शाळेत बोलावली. कधी कधी काय होतं की शाळेची फी मुलं भलत्याच गोष्टींसाठी वापरतात, म्हणून 2 महिन्यांची फी थकली की आम्ही त्यांच्या पालकांना बोलावतो. नाही रे साहेब, माझा संदीप तसा नाही. मीच फी देऊ शकलो नाही, मिल बंद आहे आणि त्यात संदीपच्या आईचं शेकपणा. पण सर, फी भरली नाही म्हणून संदीपला शाळेत काढून नाही ना टाकणार? नाही नाही, संदीपला ओळखतो मी, अतिशय हुशार मुलगा आहे तो. ऑफिसमध्ये काय सांगायचं ते मी सांगतो. तुम्ही तुम्हाला शक्य होईल तेव्हा फी आणून द्या, ठीक आहे? काहीही काळजी करू नका. मेहरबानी साहेब, येतो. शेवटची तारीख 5 आणि साधारण तुम्हाला ते डुप्लिकेटमध्ये भरावं लागेल. भिडे, एक मिनिट. गुड इव्हनिंग देव सर. गुड इव्हनिंग भिडे. संदीप दळवीची 2 महिन्यांची फी घ्या. त्याच्या वडिलांनी आणली आहे का? वर्गात बसू देत नाही म्हटलं की निमूटपणे आणतात. एरवी सगळ्या चैनी चालतात त्याच्या. छे छे, अहो त्याच्या वडिलांची नोकरी सुटली आहे, कारखान्यात संप चाललाय. या महिन्यात तुम्ही 5व्या मुलाची फी भरताय सर? मी हिशोब ठेवत नाही आणि मोजतही नाही. काय की माझ्या वैयक्तिक गरजा फारच कमी आहेत, मी एकटाच असतो.
तुमचा अर्धा पगार यातच जात असेल ना, हा एवढा दानधर्म कशासाठी? दानधर्म? छे छे, हा दानधर्म नाहीये, हे सगळं मी राष्ट्रासाठी करतो. उद्या हीच मुलं मोठी होतील आणि मातृभूमीचे पांग फिरतील. माझी ताकद फार कमी आहे भिडे, नाहीतर आणखीन अशा अनेक विद्यार्थ्यांना मदत केली असती मी. वास्तविक पाहता एकमेकांना मदत करणाऱ्यांच्या अशा अखंड साखळ्या तयार व्हायला हव्यात, नाही का? मुलांनो, बालकवी हे निसर्ग कवी होते. त्यांनी निसर्ग वर्णनावर खूप सुंदर सुंदर कविता लिहिली. त्यातली एक कविता आज आपण शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे औदुंबर. ऐल तटावर पैल तिटावर हिरवळी लेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तो. म्हणजे झऱ्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला हिरवळ असून त्यामधून पाणी वाहत आहे, कधी निळ तर कधी सावळ, म्हणजे काळसर पाणी वाहत आहे आणि त्याच्या आजूबाजूला बेट पसरली आहे. मॅडम, पण या कवितेला सुंदर का म्हणायचं? ही तर साधी कविता आहे. तू बालकवींना नावं ठेवतेस? बालकवींना मी नावं नाही ठेवत, पण रूपक स्पष्ट न केल्यामुळे. रूपक? कसलं रूपक? कुणी गाढवाने सांगितलं? माझ्या भावानी, तो कविता करतो. टला ट जुळवत असेल. मी सांगते तो अर्थ लक्षात घे. तुझ्या भावाचं काहीतरी ऐकून इथं वर्गात अकलेचे तारे तोडू नकोस, बस खाली. हे पहा मुलांनो, आज आपण शिकणार आहोत. सर, एक विचारू, हिमालय कसा तयार झाला? हे बघ सागर, हिमालय गेल्याच्या गेल्या युनिट टेस्टला होता. हिमालयावर आता तुला कोणी प्रश्न विचारणार नाही. पण सर सांगा ना. हे बघा, या युनिट टेस्ट साठी मी तुम्हाला 50 प्रश्न देतो, ते तोंडपाठ करा. या पलीकडे तुम्हाला या परीक्षेत काही येणार नाही. परीक्षेसाठी नकोय सर, अशीच माहिती हवी. वा रे वा, मोठा ज्ञानपिपासू लागून गेलायस. पुढे बोललास तर वर्गाबाहेर काढेन. आधीच अभ्यास मागे राहिलाय, बैस खाली. बल्लाळ सरांनी आपल्याला आपल्या शिक्षकांच्या पद्धतीविषयी लिहायला सांगितलंय आणि मी माझं मत टाकून आलो. मी काय लिहिलंय माहितीये? दोन ते मॅडम प्रत्येकाला थोडा थोडा धडा वाचायला सांगतात आणि वाचन झालं की